नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगो। सध्या जो आपण प्लॉट पाहत आहात तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, याला आपण जे बेसल डोस दिलेला आहे खताचा, त्याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ याच्या अगोदर यूट्यूबला दिलेला आहे। आताची जे कंडिशन आहे, जवळपास आज आपली 55 दिवसाची झालेली आहे। यावर्षी पावसाळा खूप उशिरा सुरू झाला, त्यामुळे आपल्याला नियोजन जे केलं ते खूप जरा अलग पद्धतीने यावर्षी करावं लागलं, कारण यावर्षी भरपूर वातावरणामध्ये उष्णता होती। शेतकरी बंधूंनो, प्रत्येकाची जमीन अलग, प्रत्येकाची व्हरायटी अलग, प्रत्येकाचं नियोजन अलग, प्रत्येकाच्या पिकाची अवस्था, कंडिशन आणि अन्नद्रव्याच्या कमतरता पण प्रत्येकाने नियोजन करणं खूप फायद्याचं ठरते। तरी पण आपण जे नियोजन केले त्याची परिस्थिती कशी आहे आणि परिणाम काय झाले त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण बेसल डोच्या नंतर हळद आपली जेव्हा 20 दिवसांनी नंतर उगवणीला सुरू झाली, पिवळी हळद निघू लागली कारण उष्णता खूप होती, तर त्यावेळेस आपण याला एक एकरी युरिया 10 किलो आणि 1 500 ग्रॅम फेरस आपण याला दिलेलं होतं, ज्याच्यामुळे आपल्याला वातावरणातला ट्रेस क्लोरोफिल अमोनिया शेड तयार करण्यासाठी आपण हा डोस दिला होता। त्याच्यानंतर आपल्याला अनेक थोडंसं पिवळेपणा जाणू लागला, म्हणजे झिंकची कमतरता होती, तर त्यासाठी आपण याला एक झिंक दिलं। त्याच्यानंतर 8 दिवसाला झिंक आणि सल्फरचा एक आपण याला डोस दिलेला आहे। शेतकरी बंधूंनो, याला जैविक मधून आपण एक बायोसंजीवनी आणि टीका नावाचे NPK बॅक्टेरिया हे पण याला दिलेलं आहे, जेणेकरून आपण दिलेले अन्नद्रव्ये चांगल्या पद्धतीने आपटे खावेत। सध्याची परिस्थिती बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघा, आज आपल्या पानावर जवळपास 1 वीत आराम के साथ बसत आहेत। बघा, हे बघा, याचा अर्थ असा आहे की हे बघा शेतकरी मित्रांनो, तुमची हळद जर सुदृढ आणि निरोगी जर ओळखायची असेल तर पान लांब होण्यापेक्षा पान रुंद होणं हे खूप गरजेचं असते। त्याच्यासाठी आपल्याला पानाची रुंदी येणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो, बघू शकता प्रत्येक पान आपलं व्यवस्थित रुंद आहे। आता जवळपास आपल्याला फुटवे सुद्धा आपल्या हळदीला दिसत आहेत। हे बघा, हे बघा, हे निरोग हळद जर अशी राहिली तर आपल्याला हे बघा असे फुटवे सुद्धा आपल्याला हळदीला सुरू झाले आहेत। प्रत्येक पान सुंदर असं वाढत आहे। यानंतर आपण आज 5-7 दिवसाच्या नंतर थोडा पाऊस आता उघडलेला आहे। पाऊस उघडल्याच्या नंतर हे बघा, इथं पण फुटवा आलेला आहे, चांगले फुटवे येत आहेत। शेतकरी बंधूंनो, हळदीला जर पहिले 3 ते 4 महिने चांगलं लक्ष दिलं, व्यवस्थित नियोजन केलं, एवढ्या भर उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये सुद्धा अशी लसलशीत हिरवीगार आपल्याला हळद दिसत आहे, त्याचं म्हणजे याला लागलेले अन्नद्रव्य, याचं केलेलं नियोजन, याला दिलेला बेसल डोस, आपण 3-4 महिने जर चांगलं हळदीकडे लक्ष दिलं तर आपल्याला चांगलं उत्पादन अवश्य मिळेल। आणि निरोगी हळद जर आपल्याला बघायची असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पानावरला लांबीसोबतच रुंदी असणं खूप गरजेचं आहे आणि हे खूप महत्त्वाचा विषय आहे। धन्यवाद। ¿Verdad?